पंढरपूरचा विकास आराखडा कसा चांगला होईल आणि पुढील एका वर्षात तुम्हाला जे पंढरपूर तुम्ही बघितलं होतं त्याच्यामध्ये प्रचंड असा बदल दिसेल ते कामासाठी मी आज दिवसभर त्या कामासाठी मी दिवसभर आज पंढरपूरला होतो की माझ्या लाईफमध्ये जेही चॅलेंजेस आले, जेही गरिबीची परिस्थिती आली, जेही इन्सिडन्स घडले, मला आजपर्यंत असं जाणवत नाही की त्या इन्सिडन्समुळे, त्या गरिबीमुळे, त्या गोष्टीमुळे माझं मन खचलं असेल की मी दुःखी झालो असेल. कारण आपण एक माणूस म्हणून आपण कधीही कम्पेअर करतो. तुम्ही जर मुंबईत राहणार आणि तुम्ही जर वाघधरीसारख्या गावात अक्कलकोटला जाऊन मुंबईत आले तुम्ही 20 वर्ष आणि तुम्ही जर वाघधरीत जायला गेले तर तुम्ही कम्पेअर करतात, बरोबर. माझं आयुष्य अशा ठिकाणी गेलं होतं की ज्या ठिकाणी सर्वत्र गरिबीच होती. आमचा जो गाव आहे, सामोडे गाव आहे, त्या गावामध्ये एक छोटासा इंदिरानगरची जी भिलाटी होती त्या सर्व भिलवस्तीमध्ये छपराचं घर, पांट्याचं घर, आम्ही त्याला उसाचं जे पांट असतं त्याला पांट म्हणतो, त्याचं घर असायचं. आणि म्हणून मला असं जाणलंच नाही की आजच्या पलीकडे पण काही जग आहे, म्हणजे असं वाटतं की असे सर्व लोक राहतात. ज्यावेळी मी फर्स्ट टाईम जिल्हा परिषद शाळेत गेलो तेव्हा मला कळलं की कौलारू पण काहीतरी बिल्डिंग्स असतात, इमारती असतात. आणि त्यावेळी मला भीती वाटायला लागली, कशा अशा लोकांची की जे सर्व स्वच्छ कपडे घालतात, सूटबूट घालतात, चांगले राहतात, नीटनेटके राहतात. कारण आपले कंडिशन होतं की अंगावर कपडे नाही आणि चड्डी असायची ती पण ठिगड लावलेली. तर असे सराउंडिंगमध्ये राहिल्यानंतर मला जेव्हा ते जाणवलं की असं पण जग असतं आणि त्या लोकांना आपल्यासारख्या लोकांची किळस वाटते, गरीब लोकांबद्दल त्यांना किळस वाटते, त्यांना वाटतं की कुठले आले, कोण आले. तर मित्रांनो, हे जे कम्पॅरिझन ते आम्ही जाणवलं तेव्हा माझ्या मनात कुठंतरी तो लाजाळूपणा, ती भीती, जे एक सोशल डिफरन्समुळे तयार झालं होतं. आणि जसं माणूस म्हणतो, प्रत्येक गोष्ट ही चांगल्या गोष्टीसाठी घडत असते. तर जीही माझ्या आयुष्यात गरिबी आली, जीही परिस्थिती आली, त्याबद्दल मी आज माझ्या पूर्ण लाईफच्याबद्दल काही बोलणार नाही. आय विल जस्ट टेल माय एक्सपिरियन्स की त्याच्यामुळे माझ्या मेडिकल कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये जेव्हा मी मुंबईला होतो त्यावेळी मला मेडिकल एंट्रन्सला 200 पैकी 194 गुण होते, 97% मार्क होते. मी आदिवासी कॅटेगरीमधून आल्यामुळे मलाही सीट मिळत होती, पण MBBSला KM हॉस्पिटल, JS मेडिकल कॉलेजला मला ओपन कोट्या थ्रू ॲडमिशन मिळाली. आणि त्यावेळी माझ्या मनात हे चक्र चालू होतं की तुमच्याकडे जर पोटेन्शियल असेल, तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल, तर तुम्ही चांगले चांगल्यात चांगले मार्क मिळवून स्वतःला प्रूव्ह करा की मे बी किसी से कम नाही. जे देवाने आपल्याला दिलेला मेंदू आहे 1450 ग्राम, जर त्या मेंदूचा, त्या ब्रेनचा जर प्रॉपर डायरेक्शनने, प्रॉपर गायडन्सने स्वतःला शिस्त लावून घेतली, अशा पद्धतीने स्वतःला सेल्फ कल्टिवेट केलं, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असा मला विश्वास होता. आणि त्या दृष्टीमुळे मी स्वतःला, जरी मला त्या कॉलेजमध्ये 160 पण ॲडमिशन मिळाली असती, 150 मार्कालाही ॲडमिशन मिळाली असती त्याच कॉलेजमध्ये, पण जस्ट टू प्रूव्ह माय सेल्फ की आय एम वर्दी ऑफ गेटिंग ॲडमिशन इन दिस कॉलेज थ्रू प्रायव्हेट कोटा, MBBSला मार्क मिळाले. आणि मित्रांनो, बऱ्याचदा वाटतं, मुलांनाही वाटतं, मुलींनाही वाटतं की आपल्याला हे सर्व 10वी 12वी MBBS पासिंग झाल्यावर कोणीतरी पाठ थोपटणार असावं, कोणीतरी कौतुक करणार असावं. तर सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, आमच्या घरातल्या कोणालाही काही वाटायचंच नाही. 10वीची परीक्षा असली बोर्डाची, त्यावेळी फोन वगैरे तर राहायचे नाही, आई पत्र लिहायची, पत्र लिहायची म्हणजे कोणाकडून लिहून घ्यायची, तुला जेवायला ठीक भेटतं ना, तुझं खाणं पिणं ठीक चालू आहे ना, शाळा कशी आहे. पण अभ्यास किंवा मार्क्स किती पडले, काय पडले कधी विचारलं नाही. 12वीचा निकाल लागला, प्रथम आलो CBSE बोर्डामधून, पण आईने कधी पर्सेंटेज विचारलं नाही. पास झाला ना, बस आई देवापुढे जायची, नमस्कार करायची, संपला विषय. तर बऱ्याचदा मला वाटायचं की मी हे कोणाला शेअर करू, कारण गावातल्या कोणालाच कळायचं नाही की 85%, 90%, 96%, 97% हे जे मार्क्स, म्हणजे इट्स अ मेरिट मार्क. आणि मग अशा वेळी विचार करायचो की आपण कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय. तर मला ही जी फिलिंग होती की जेही करत राहायचं ते दुसऱ्यांना शो ऑफ करण्यासाठी नाही,
तर स्वतःला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी की ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून माझ्यामध्ये जेवढेही पोटेन्शियल जेवढेही गुणवत्ता आहे ते प्रूव्ह करण्यासाठी आपण कसोटी लावली पाहिजे, आपण स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे जस्ट टू फील सॅटिस्फॅक्शन की मी ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून जेही माझ्याकडे दिलेली देवाने क्वालिटी आहे, इंटेलिजन्स असो, काही स्किल्स असो, काही आर्ट्स पेंटिंग असो, म्युझिक असो, वॉट एवर, ते आपण चांगलं कसं होईल ते प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा. फायदा काय झाला मित्रांनो, MBBSमध्ये असताना असाच हॉल असायचा आणि KM मध्ये सर्व लोक 12वी 10वीचे टॉपर्स, ऑल पीपल हु गॉट मोर दॅन 92% इन 12th, 94%. तर मी सर्वात शेवटी जाऊन बसायचो कॉलेजच्या असं ऑडिटोरियम राहायचं स्टेप्समध्ये, सण बघितलं म्हणणं भाई MBBS त्या टाईपचं राहायचं बिलकुल. आणि मला अजून आठवतो कॉलेजचा पहिला दिवस, तर मी टी शर्ट वरती सिम्पल 50-100 रुपयेवाला, खाली सिम्पल पॅन्ट आणि स्लीपर. तर ते स्टेअर चढताना ते स्लीपरचा आवाज व्हायचा फड 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 फड, आणि बऱ्याचदा लेक्चर चालू होऊन जायचं तर मी जर लेट झालो तर पूर्ण लोकांचं अटेन्शन माझ्याकडे असायचं ते आवाज ऐकून. आणि मी शेवटी ऑडिटोरियमच्या मागे जाऊन बसायचो, त्यावेळी इंग्रजी यायची नाही बोलता गावातून आलो असल्यामुळे, तर तो निनगंड होताच. पण विचार केला जर आपल्यामध्ये पोटेन्शियल असेल, जर आपल्यामध्ये गुणवत्ता असेल, तर इंग्रजी फक्त भाषा आहे, हे फक्त लँग्वेज आहे. आपण जर गणित चांगलं करू शकतो, विज्ञान चांगलं करू शकतो, तर भाषेवरती प्रभुत्व का मिळू शकत नाही? तर ह्या प्रयत्नामुळे मग मी रोज संध्याकाळी गेल्यावरती डिक्शनरी सोबत घ्यायचो लायब्ररीची, आणि जेही शब्द यायचे नाही असे 10-15-20 शब्द लिहून घ्यायचो, ते पाठ करायचो. कालांतराने मित्रांनो मी शेवटी बसायचो, म्हणजे सांगायचं अर्थ काय की जे मुलं मागे बसलेले आहेत ते सुद्धा एक दिवस IAS बनू शकतात. तर मित्रांनो माझा खूप लाजाळू स्वभाव होता, आज पण मी फक्त माझ्या कामाशी काम एक काम, बाकी कोणत्याही गोष्टीत पडत नाही. त्याच्यामुळे IAS झाल्यावर सुद्धा माझे हार्डली 2-3 प्रोग्राम झाले असते, मी बरेचसे प्रोग्राम किंवा कार्यक्रम टाळतो. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये विचार केला की आता आपलं जेवढं आपल्याकडे देवाने दिलेले इनपुट्स आहेत ते जास्तीत जास्त यूथ सोबत शेअर करावे. तर मित्रांनो फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर मला MBBSच्या कॉलेजमध्ये असताना सर्व पुस्तकं लायब्ररीतून मिळायची. आमच्याकडे बुक बँक नावाचा कन्सेप्ट असायचा आणि कॉलेजची फीज, हॉस्टेलची फीज हे स्कॉलरशिपमधून माझं व्हायचं. थोडंफार जेवणाचा वगैरे खर्च असायचा पण तोही काटकसर करून, कारण सेम प्रिन्सिपल, शो ऑफ करायचं नाही, जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं, आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. ज्यावेळी आपण दुसऱ्यांना प्रूव्ह करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना काय वाटेल हे करण्यासाठी जर प्रयत्न केला, तुम्ही कधीच कोणाला सुखी ठेवू शकणार नाही आणि स्वतः पण कधी खुश राहणार नाही. याचं कारण काय आहे मित्रांनो, की प्रत्येक व्यक्तीला समोरचा माणूस वेगवेगळ्या अँगलने असेसमेंट करत असतो. तुमच्यापैकी बाकी लोकांना असं वाटेल की भारूड साहेब तुम्ही संध्याकाळी 7 वाजता आलात, आमचा वेळ घेतलात, तुम्ही आलाच कशाला. काही लोकांना असं वाटेल की बाबा आला तर कमीत कमी 15 मिनिटं संपव. काही लोकांना असं वाटेल जे खरंच त्यांना वाटेल की बाबा आले तर कमीत कमी त्यांचं ऐकून तरी घेऊ. प्रत्येक व्यक्ती समोरच्या माणसाला वेगवेगळ्या अँगलने असेस करतो. आता तुम्हाला सर्वात एक फनी गोष्ट सांगतो, काही मुलींना जे साधे मुलं आहेत ते खूप आवडतात आणि काही मुलींना ज्यांच्याकडे ब्रँडेड बूट, मोबाईल आणि चांगली फॅन्सी कार आहेत ते आवडतात. काही मुलींना शांत बसणारी मुलं खूप आवडतात, काहींना जोक सांगणारी मुलं खूप आवडतात. तसंच मुलांचं पण असतं, काही मुलांना सिम्पल पंजाबी ड्रेस घातलेली साधी सोबर लॉंग हेअर मुली आवडतात, काहींना एकदम बोल्ड, बिंधास, डॅशिंग, कोणाला न घाबरणारी मुली आवडतात. तर मित्रांनो तुम्ही एकाच वेळी वेगवेगळे रोल प्ले नाही करू शकत. सो वन प्रिन्सिपल, आता तुम्हाला हे सांगताना तुम्हाला मी काही तत्व सांगणार आहे. वन प्रिन्सिपल टू हेल विथ दिस वर्ल्ड, कोणाला काय वाटतं, कोणाला कसं वाटतं, ह्यापेक्षा तुमच्या आत्म्याला, तुमच्या मनाला, तुमच्या चित्ताला ज्या गोष्टीमुळे खरंच मनापासून समाधान आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं ते करा. इफ यू फील काय एम हॅपी टू बी सिम्पल ॲज अ यु नो काय म्हणतात त्याला, सिम्पल धोती आणि कुर्ता जरी घालून राहिलो मी समाधानी आहे ना, बाकी लोकांना काय वाटतं आय डोंट केअर. ॲज अ ऑफिसर मला वाटतं की मी सकाळी 9:30 जाऊन ऑफिसमध्ये बसावं, फाईल्स क्लिअर कराव्या, लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि जेवढंही माझ्याकडून चांगलं करता येईल तेवढं करावं. समोरच्या माणसाला काही वाटो की भारूड साहेब फक्त लोकांचं ऐकत असतात, अधिकाऱ्यांना रागवतात, कर्मचाऱ्यांवरती शिक्षा करतात,
निलंबन कमी, गुन्हे जास्त दाखल करतात, दॅट इज नॉट माय कन्सर्न. मला त्या गोष्टीमुळे जर खरंच मनापासून आनंद मिळत असेल तर करायला पाहिजे. ही पहिली तत्व. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसाची सामाजिक आर्थिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्या त्या सराउंडिंग्समुळे त्याला संस्कार झालेले आहेत. काही माणूस गावात वाढला, काही सिटीमध्ये वाढला, कोणी नोकरी नोकरदाराच्या घरात वाढला, कोणी शेतकऱ्याच्या घरात वाढला. कोणतीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे बेस्ट देता येईल आणि जे बेस्ट करता येईल ते तुम्ही करायचा प्रयत्न करायचा. सो वन एम इज दॅट व्हॉट एव्हर यू डू बेस्ट, तुम्ही जेही कराल ते उत्तम करा. तुम्ही इंजिनियर होता तर बेस्ट इंजिनियर होण्याचा प्रयत्न करा. इफ यू वॉन्ट टू बिकम अ बिझनेसमॅन देन बिकम अ बेस्ट बिझनेसमॅन. तुम्हाला जर शेतकरी जरी व्हायचं असेल तर चांगला चांगला पुढारलेला आधुनिक शेतकरी व्हा. तुम्हाला जर अधिकारी जरी व्हायचं असेल तर चांगला चांगला सोज्वळ संवेदनशील आणि उत्तम प्रशासक व्हा. हा दुसरा प्रिन्सिपल. थर्ड गोष्ट, कधीही आपल्या परिस्थितीचं बाहू करू नका. आता मी हे सांगताना फक्त व्हर्बली सांगत नाही आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर मागे बसून, लास्ट बेंचला बसून, खाली मान करून मी माझ्या पूर्ण MBBSचे कॉलेज ड्युरेशन आणि स्कूल लाईफमध्ये एकही मुलीला नावाने हाक मारला नाही. याचं कारण असं आहे, नवोदयमध्ये असताना आम्हाला जबरदस्तीने मुलीला दीदी म्हणावं लागायचं. प्रिया, संगीता, तर शेवटी दीदी हे शब्द राहायचंच, त्याच्यामुळे आम्ही बोलायचंच नाही आणि बोलावं लागायचं फक्त रक्षाबंधनच्या दिवशी. तर तिथे माझी हॅबिट झाली की मी खूप शाय, म्हणजे खूप लाजाळू होतो. तर झालं काय, कॉलेजमध्ये असताना कॉलेजचा ड्युरेशन संपला तर रीडिंग रूममध्ये जायचो आणि सर्वात जुनी म्हणजे सर्वात दूरची जी बेंच असेल, टेबल असेल, तिथे बसायचो आणि समोर पुस्तकांचा ढिगारा करायचो मी, जेणेकरून समोर कोणी दिसणार नाही. आणि साईडची जी जागा राहायची ती माझ्या सर्वात जवळच्या मित्रासाठी रिझर्व करून ठेवायचो, साईडला कोणी बसणार नाही. अशा पद्धतीने फर्स्ट इयर टू इंटर्नशिप, तुम्ही जर कधीही माझ्या कोणत्याही बॅचमेटला मिळालात MBBSच्या, यू आस्क देम की राजेंद्र भारुड एकाच जागेवरती बसायचे, एकाच पोझिशनमध्ये बसायचे, फिक्स ड्युरेशन अभ्यास करायचा आणि उठून जायचे. मला बऱ्याचदा लोक म्हणायचे की थोडेसे हा अभिषिक्त व्यक्ती आहे, असे जे लोक करतात. कारण जगामध्ये साधारण व्यक्ती हा साधारणच राहतो, असे जे विशिष्ट व्यक्ती असतात ते भविष्यामध्ये काहीतरी वेगळं करतात. तर माझ्या जवळच्या मित्रांना माहिती आहे की साहेब खूप नॉर्मल आहेत, मी फार नॉर्मल आहे, खूप प्रेमाने बोलतो. पण जेव्हा अभ्यासाचा वेळ यायचा किंवा जेव्हा माझं कर्म करायचं वेळ यायचं, ऍज अ स्टुडंट म्हणून आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे की आपण चांगला अभ्यास, चांगलं शिक्षण, चांगले विचार ऐकले पाहिजे आणि चांगले पुस्तक, ज्या पुस्तकातून तुम्हाला प्रेरणा मिळेल त्याचं वाचन केलं पाहिजे. दॅट इज द ओनली कर्म, दॅट इज द ओनली योगा फॉर स्टुडंट लाईफ. तर मित्रांनो, ते पूर्ण 5 वर्षांमध्ये फर्स्ट इयर टू फायनल इयर मला डिस्टिंक्शन मार्क मिळत गेले. आणि 2012 साली ज्या वर्षी मी UPSC फर्स्ट टाइम पास झालो, त्याच वर्षी मला कॉलेजचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड हाही मिळाला. आणि परत त्या अवॉर्डचं सिग्निफिकन्स असं आहे की पूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्रीम मुलं डिस्टिंक्शन मिळालेले, कसलाही कॅटेगरीचं रिझर्वेशन नाही, फक्त त्यांची गुणवत्ता आणि तुमचा ॲटिट्यूड, तुम्ही किती लोकांशी संवेदनशीलपणे, प्रेमाने, पेशंटचं किती प्रॉब्लेम समजून घेतात, हाऊ यू टॅकल द पेशंट, ह्या गोष्टीवर दिला जातो. मग ज्यावेळी माझी कॉलेजची लाईफ संपली, तर कॉलेज लाईफ संपल्यानंतर मला वाटलं की पुढे करायचं काय. आता बऱ्याचशा लोकांमध्ये हा कन्सेप्ट असतो की UPSC पास करायचं म्हटलं तर खूप हार्डवर्क, चांगले क्लासेस, चांगले पुस्तकं, चांगले नोट्स ह्या वापराव्या लागतात. माझा अनुभव हा थोडा वेगळा आहे आणि मी हेही सांगणार नाही की हा अनुभव सर्वांनी अंगी आणावा. प्रत्येकाची पोटेन्शियल, प्रत्येकाचं गुणवत्ता हा वेगळा असतो. फक्त माझा अनुभव शेअर करतो. कॉलेजच्या दिवस संपले, निकाल लागायच्यामध्ये 2 महिने वेळ होता, तरी मी घरी गेलो होतो आणि घरची थोडीशी परिस्थिती नाजूकच होती. तर त्यावेळी पुढे करायचं काय, इंटर्नशिप चालू असताना पुढे काय करायचं, हा डोक्यात विचार चालू होता. निकाल लागला, फायनल इयरचा डिस्टिंक्शन गुण मिळाले. पण MBBSच्या डिग्री मिळवायच्या आधी तुम्हाला 1 वर्ष इंटर्नशिप करावी लागते. तर मित्रांनो, इंटर्नशिपच्या पिरियडमध्ये माझ्या डोक्यात हाच प्रश्न होता की पुढे काय करायचं. कारण PG एंट्रन्ससाठी कोचिंग, आपण जे कोचिंग घेतो त्याची फीस कमीत कमी 70 ते 80 हजार होती मिनिमम.
त्याच्या जे फीज होत्या प्रत्येक एक्झामच्या, DNB असो, नीट असो, CET असो, प्रत्येकाची एक्झामची फी 5,000, 6,000, 7,000 अशी असते, आणि पुस्तकाची कॉस्ट वेगळी. तर साधारण 1 ते 1.5 लाख रुपये खर्च होणार होता. तर असाच मी मागची जुनी पुस्तकं चाळत बसलो होतो अभ्यास करत, की पुढे काय करायचं. 17 मार्चचा दिवस होता. एक माझा एक सिनियर, एक बॅच सिनियर आला, त्याचं नाव चंद्रशेखर तांदळे होतं. त्यावेळी UPSC हे ऑनलाईन भरलं जायचं नाही, त्यावेळी मॅन्युअल भरलं जायचं. तर तो म्हटला की माझ्याकडे एक फॉर्म एक्स्ट्रा आहे UPSCचा, आणि त्याची किंमत 20 रुपये आहे. तर हा फॉर्म तू घे, आणि उद्या शेवटची डेट आहे पाठवायची. तर विचार केला, म्हटलं यार फॉर्म 20 रुपयाचा आहे, काही हरकत नाही. फॉर्म घेतला मी, फॉर्म भरला, परेलवरून दादरला गेलो, पोस्टाने टाकून दिलं, आणि 1.5 महिन्यानंतर प्रिलिम्स होती. तर विचार केला की आता एक्झाम तर आहे, फॉर्म तर भरलेला आहे, तर वाय डोंट वी ट्राय. म्हणजे एक ट्राय तरी द्यायला काही हरकत नाही, कारण जी आमची मेडिकल एंट्रन्स आहे ते डिसेंबरला असते, आणि ही जी एक्झाम होती ती एप्रिलमध्ये होती, 21 एप्रिलला. तर मित्रांनो, 1.5 महिने माझा 8 तास इंटर्नशिपचं काम, गायनाकॉलॉजी पोस्टिंग होती, आणि 8 तास अभ्यास. 8 तास अभ्यास, 8 तास काम, आणि पूर्ण UPSC मला काही माहिती नव्हतं. मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये, जे कम्प्युटर लॅबवरती गेलो, UPSC सिलॅबस टाईप केलं, जेही मला इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते नोट करून घेतले. काही जे मित्र ज्यांना UPSCमध्ये अपयश आलं होतं, त्यांची जुनी पुस्तकं गोळा केली, काही लोकांच्या नोट्सच्या झेरॉक्स केल्या. 1.5 महिन्याचा अभ्यास, जेही मला माझं बेस होता गणित आणि विज्ञानाचा, त्याच्या आधारावरती त्यावर्षी एक्झाम दिली. आता बऱ्याचदा हेच तुम्हाला सांगत होतं की माणसाची जी गरिबी असते, ती गरिबी ही मानसिकतेमध्ये असते, परिस्थितीमध्ये नसते. त्याची तुम्हाला मी नंतर, आणि याची एक गंमतदार स्टोरी अशी आहे. लहानपणी आम्ही सर्व असं जॉईंट फॅमिली राहायचो, तर माझे मावशी आणि काका झोपडीमध्ये, तर पावसाळी खूप खाली पाणी गळायचं, पूर्ण ते पानाची झोपडी असल्यामुळे खूप पाणी खाली गळायचं. आणि एक खाट होती, चादऱ्या गोधडी परत फाटलेल्या राहायच्या, पाणी गळायचं. तर त्यावेळी काय झालं, असंच लहानपणीचे दिवस होते मला आठवतं, तर काका आणि मावशी असे डिस्कस करत बसले होते, किती पाऊस पडतो आहे, देवाने किती पाऊस पडला. मग मावशी म्हटली काकांना की अहो बघा, आपली अशी सिच्युएशन आहे, तर गरिबांची काय सिच्युएशन असेल, म्हणजे आपल्याकडे कमीत कमी राहायला छप्पर तरी आहे. जे माणसं बाहेर राहतात उघड्यावर, त्यांची काय परिस्थिती असते. मी त्याने सर्व माझी तयारी केली, प्रॉपर शर्ट पासून, टाय पासून, बूट पासून, सर्व भाड्याचे, सर्व गोष्टी भाड्याचे. आणि 17 एप्रिलला इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूच्या खूप जास्त गमती जमती आहेत. बऱ्याचशा लोकांनी जर माझं पुस्तक असलं त्यांना कळेल की आम्ही 7 लोक होतो, आणि माझं त्यावेळी वय 24 होतं, ज्याने MBBSसुद्धा पूर्ण केलं नव्हतं. तर माझ्या पॅनलमध्ये सर्व सिनियर लोक होते, कोणी MBA झालेले, कोणी IIT झालेले, कोणी MD झालेले, कोणी ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असलेले, आणि मी तरुण, मला काही माहिती नव्हतं. तिथंसुद्धा मी जाऊन शांतपणे आपला बायोडाटा वाचत होतो, आणि बाकी लोक सरप्राईज होते, कोणी डिस्कस करत होते, कोणी गप्पा करत होते. आणि त्यात मी चहा आणि कॉफी घेत नाही, त्याच्यामुळे मी टोमॅटो सूप घेतला आणि शांतपणे बसून पेत राहिलो. तर जेव्हा माझा नंबर आला, त्यावेळी मग चौकीदारने त्या बोलवलं, त्या गार्डने, साहेब आपका इंटरव्ह्यू आहे. तर इंटरव्ह्यूच्या चेंबरसमोर एक छोटीशी बाक असते, तिथं त्यांनी कूलर लावलेलं असतं. मी बसलो टोमॅटो सूप पीत आणि फक्त चेक करत होतो. त्यांनी माझ्याकडून पूर्ण पेन, घड्याळ सर्व काढून घेतलं. तो म्हटला की साहेब आप टोमॅटो सूप पी रहे, मेरे 25 साल मी यहाँ पर खड़ा हूँ इस जगह पे, आज तक एक भी बंदा ऐसा दिखा नहीं जो यहाँ पर बैठ के टोमेटो सूप पी रहा है. कोई भगवान का नाम लेता है, कोई कुछ मेमोरी करता रहता है, कोई माँ बाप का नाम लेता है, कोई इधर कुछ करता रहता है, और आप आराम से टोमेटो सूप पी रहे हो. अब ऐसा क्यों, मतलब व्हाट इज द रीजन? तो मैंने बोला कि भैया मैं 100% श्योर हूँ कि मेरा नंबर लगने वाला है नहीं. तो अगर आप हार रहे हैं तो कम से कम जाके खुशी से हारो. अगर आप म्हणजे सांगायचा अर्थ काय, एखाद्या माणसाने वर्षभर अभ्यास केलाच नाही, आज पेपरला चाललाय, पेपरला चाललाय ना, घाम येताना काय अर्थ नाही. आता चाललाय, कमीत कमी नाव तरी लिहू नये, आणि जेवढंही तुला आठवेल, जेवढंही तुम्ही ऐकलं ते लिहू नये, कारण तू नापास होणारच आहे, तर कशाला टेन्शन घ्यायचं. तर ह्या ॲटिट्यूडने, म्हणजे बघा, द सेम ॲटिट्यूड, की व्हॉट एव्हर द सिच्युएशन, बिनधास्त, निर्धास्त, आणि सेम थिंग,
अशा कंडिशनमध्ये यू ऑलवेज प्रिपेअर फॉर द वॉट एवर द वर्स्ट सिनॅरिओ, बट मेंटली यू शुड बी व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी स्ट्रॉंग. हे फक्त इंटरव्ह्यूज आहे, समोर बसणारे फक्त 5 लोकच आहे. जेही प्रश्न विचारतील, आलं तर ठीक आहे, जर नाही आलं तर फाशी देणार नाही, नाही आलं तर नाही आलं, पुढच्या वर्षी ट्राय करू. तर मित्रांनो, माझे जे आधीचे बॅचमेट्स होते त्यांचा इंटरव्ह्यू 15 ते 20 मिनटं चाललं आणि माझा हा इंटरव्ह्यू 45 मिनटं चालला. याचं कारण तुम्हाला आता कळलंच असेल की तुम्ही सर्व लोक माझ्याकडे एकटक बघता आहेत. मी जवळजवळ 35 मिनटापासून बोलत आहे. आय एम अ व्हेरी स्वीट टॉकर, आम्ही फार गोड बोलतो. तर पूर्ण हे जे 45 मिनटं इंटरव्ह्यू चालला त्यांनाही कळलं नाही. शेवटी जेव्हा इंटरव्ह्यूच्या पॅनलला त्या माणसाने क्लिक केलं की सर टाईम 45 मिनिट्स हो चुका आहे, तेव्हा त्याला कळलं की अरे इतका लांब इंटरव्ह्यू चालला. मग त्यांनी बरेच प्रश्न विचारले माझ्या जिल्ह्याबद्दल, मेडिकल करिअरबद्दल. त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता त्यावेळी 2012, तुम्हाला आठवत असेल तर जंतर मंतरवरती एप्रिल महिन्यामध्ये अण्णा हजारेंची खूप चळवळ चालू होती मोठी लोकपालाबद्दल. सो ही आस्क मी वन क्वेश्चन की डॉक्टर, यू आर लिव्हिंग युअर प्रोफेशन अँड यू आर जॉईनिंग सिव्हिल सर्व्हिस अँड यू नो देर आर लॉट ऑफ ऑफिसर्स हू आर डुईंग लॉट ऑफ करप्ट प्रॅक्टिसेस इन द सिव्हिल सर्व्हिसेस. सो कॅन यू अश्युअर अस वन्स यू जॉईन द सिव्हिल सर्व्हिस यू विल नॉट डू द करप्शन ऑर यू विल डू द सेम थिंग लाईक अदर ऑफिसर डू? मी त्यांना सांगितलं की सर आय हॅव वन रिअलायझेशन इन माय लाईफ, दोज पीपल हू हॅव 10 लाख रुपीज दे ऑलवेज ट्राय टू कन्वर्ट दिस 10 लाख into 10 crores. कोणताही माणूस समाधानी नसतो. 10 लाख आहे ना, 10 लाख चे 10 crore कसे होणार? बट दे फॉरगेट दॅट दोज पीपल हू हॅव ऑलरेडी 10 crore rupees दे आर नॉट हॅपी. ज्या माणसांकडे ऑलरेडी 10 crore rupees आहेत ते तरी सुखी आहेत का हे ते लोक विसरून जातात. फॉर मी व्हॉट मॅटर्स इज माय इनर सॅटिस्फॅक्शन अँड माय इनर सॅटिस्फॅक्शन विल कम आयदर विथ 40,000 rupees सॅलरी, 60,000 rupees सॅलरी, 70,000 rupees सॅलरी, व्हॉट एवर गव्हर्नमेंट सॅलरी इज देअर, आय एम हॅपी. आणि हे तत्व मी माझ्या जीवनात कायमस्वरूपी मी राबवेल, त्याच्यामुळे करप्शन किंवा ह्या 12 भानगडीत पडायचा प्रश्न येतच नाही. कारण का, जेवढा माणूस दुसऱ्यांकडून घेतो त्या घेण्यासोबत टेन्शन, स्ट्रेस, अँझायटी, दुःख ह्या गोष्टी पण येतात. हे खूप म्हणजे दिस इज अ रूल ऑफ नेचर. मोर यू टेक मोर यू विल सफर, मोर यू गिव. एखादा माणूस भिकारीच आहे, रस्त्यावर बसलेला आहे, त्या माणसाच्या तो माणूस जरी गरीब असेल, लुकडा असेल, त्याचे डोके तुम्ही जर विचार केला त्याचं हेअरवरती टक्कल पडलेलं नसतं. हॅव यू ऑब्झर्व दिस? जो माणूस बाहेर रस्त्यावरती बसलेला असतो त्याला चष्मा लागलेला नसतो, त्या टक्कल पडलेलं नसतं. वाय? बिकॉज ही इज नॉट अंडर स्ट्रेस. त्याच्याकडे कसल्याही गोष्टी तो विचार करत नाही की माझी ही फॅक्टरी चालू आहे, ह्या बँकचा चेअरमन आहे, 100 एकरची बाग आहे, कसं होणार? ते कसं होणार त्याला माहितीच नसतं, त्याच्यामुळे केस ठिकाण्यावरती असतात. सांगायचा अर्थ काय, तुम्ही जर चांगल्या मार्गाने कमवलात तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची चिंता नसते, पण जेव्हा तुम्ही अवमार्गाने कमवतात अलॉंग विथ लॉट ऑफ प्रेस्टीज, लॉट ऑफ पॉप्युलॅरिटी, लॉट ऑफ मनी, व्हॉट कम्स? स्ट्रेस, अँझायटी, शॉर्ट लाईफ ड्युरेशन आणि अनहॅपीनेस. मोर यू गिव यू विल नॉट हॅव मनी. तुमच्याकडे पैसे नसतील, तुमच्याकडे मोठे बंगलो नसतील, कार नसेल, पण तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान असेल. तर बऱ्याचदा माणसाला हे वाटतं की माझ्याकडे हे सर्व गोष्टी आल्यावर, पैसा, संपत्ती, नाव आल्यावर सुख समाधान भेटेल, असं कधीच होत नाही. सरपंचाला वाटतं झेडपी मेंबर व्हावं, झेडपी मेंबरला वाटतं एमएलए व्हावं, एमएलए वाटतं मिनिस्टर व्हावं, मिनिस्टर वाटतं मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री प्रधानमंत्री व्हावं, प्रधानमंत्रीला वाटतं मी पूर्ण जगाचा राजा व्हावा. नोबडी सॅटिस्फाईड. म्हणून ज्यावेळी माझी मी दिल्लीला होतो ट्रेनिंगमध्ये असिस्टंट सेक्रेटरी म्हणून, 3 महिने मी सहायक सचिव म्हणून उर्वरक फर्टिलायझरमध्ये काम केलं, त्या 3 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये आम्ही एक पॉलिसी फॉर्म केली होती, युरिया शुड बी कोटेड बाय नीम, नीम कोटिंग युरिया पाहिजे. आणि मित्रांनो, त्या एका पॉलिसीमध्ये आय वॉज अ टीम मेंबर ऑफ दॅट पॉलिसी, ते प्रधानमंत्रींसमोर आम्ही प्रेझेंटेशन केलं. त्या पॉलिसीमध्ये भारताचे 36,000 crore rupees सेव्ह झाले, 36,000 crore rupees. सो आफ्टर माय 3 मंथ्स वेअर ओव्हर, नोव्हेंबरच्या 30th मला फोन आला
मंत्रालयातून की तुम्हाला नांदेडच्या किनवट तालुक्यात, आदिवासी बहुल तालुक्यात, तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पहिली पोस्टिंग दिलेली आहे. यू हॅव टू जॉईन टुमारो इमिडिएटली. तिथून मी फ्लाईटने नागपूरला आलो, नागपूरने बॅग पकडली, जाऊन पहिल्या दिवशी चार्ज घेतला. आय वॉज नॉट नोविंग की किनवट कसा आहे, काय आहे, कसं काम चालतं आहे. माझं नांदेडला प्रोबेशन झालं होतं, पण किनवटबद्दल मला माहिती नव्हती. बट आय नो की हे माझं कर्तव्य आहे, दिस इज माय ड्युटी. ज्या दिवशी मला सोलापूरला संध्याकाळी ट्रान्सफरची ऑर्डर आली, इमिडिएटली नेक्स्ट डे आय जॉईन इट विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग फ्रॉम एनीवन. हेच ट्रेन त्या ठिकाणी असल्यामुळे माझं जेव्हा 17 एप्रिलला इंटरव्ह्यू संपला, 5 का 7 मेला निकाल लागला, त्यावेळी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी UPSC पास झालो होतो. आणि त्यावेळी मला IPS पोस्ट मिळाली होती, इंडियन पोलीस सर्व्हिस. पण त्यावेळी बिकॉज ऑफ सम हेल्थ रिझन मी ती पोस्ट रिजेक्ट करायला लावली. आय रिक्वेस्टेड देम टू गेट IRS. IRS मिळाली. परत त्या ट्रेनिंगमध्ये असताना, माझ्या पोलीस आणि IRSच्या ट्रेनिंगमध्ये असताना, आय गॉट IAS नेक्स्ट अटेम्प्ट. तर सांगायचं अर्थ मित्रांनो, आता बरोबर 8 वाजलेले आहेत, मी 2 मिनटं संपवतो. तारुण्य हे जे असतं माणसाचं, हे उत्साहाचा पिरियड असतो. तारुण्य हे जे असतं, हे काहीतरी करून दाखवायची उमेद असते, इच्छाशक्ती असते, प्रचंड पॉवर असते. तारुण्यामध्ये माणसाच्या मनात प्रचंड भावनाही येतात. तर जो व्यक्ती ह्या तारुण्याच्या प्रवाहात वाहून जात नाही, जो व्यक्ती या तारुण्याच्या ज्या वेगवेगळ्या भावना, उत्साह, एनर्जी, काहीतरी करून दाखवायचं, बिकमिंग अ समथिंग, ह्या भावनामध्ये वाहून न जाता एक प्रॉपर स्टेडीफास्ट मॅनरने आपलं काम करत जातो, आपला अभ्यास करत जातो, त्या माणसाच्या आयुष्यात यशाची परिभाषा प्रत्येक वेगवेगळी आहे. तर यश आणि अपयश येणार का नाही येणार हे सांगणार नाही, पण त्या माणसाच्या आयुष्यात चिरकालीन समाधान आणि सुख हे नेहमी असतं. एवढं बोलून सर्वांना मी शुभेच्छा देतो, आणि माझं सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. जय हिंद, जय भारत.